कोकणात अल्प पावसानं भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. उरलं सुरलं भात पीक कापून ते घरी नेण्यात बळीराजा व्यस्त असताना बाव नदीवरील धरणाचे दरवाजे बंद झाल्यानं पाणी पातळीत अचानक वाढ झाली. नदीचं पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात घुसलं, त्यामुळे संपूर्ण भात पीक पाण्याखाली गेलंय. इथे कुठलाही अधिकारी कितला कुठलाही साहेब MIDC जे म्हणा जिंदाल जे म्हणा आतापर्यंत कुठले आलेले नाहीत. हे धरण जे बांधले या धरणामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, शेतीचं नुकसान झालंय, जाण्यायेण्याचे मार्ग पण सगळे बंद झालेत. निवळी परिसरातले शेतकरी आक्रमक झाले असून MIDC दरवाजे उघडण्यासह नुकसान भरपाई दिली नाही तर धरणावरील फ्लेटा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायतीने दिलाय. लोकांनी जेवढं क्षेत्र नापीक म्हणून सोडून दिलेलं ते भरपाई महाविकास औद्योगिक महाविकास महामंडळाने आम्हाला त्याची भरपाई लोकांसाठी दिली पाहिजे, नाही तर ह्याच्यापुढे दिरंगाई कुठची झाली तर आम्ही तीव्र आंदोलन याबाबतीत पंचक्रोश करून सुद्धा करू. निवळकरवाडी, बौद्धवाडी, शेल्डीवाडी, खापरेवाडी, रामबाडेवाडीतल्या शेतकऱ्यांच्या तब्बल 200 एकर पट्ट्यातल्या शेतीचं नुकसान झाल्याचा आरोप होतोय. दरम्यान MIDC यासंदर्भात रत्नागिरीच्या प्रांत कार्यालयाला पत्र देऊन पंचनामे करण्याची विनंती केली आहे. पंचनाम्याचा रिपोर्ट आल्यानंतर नुकसान भरपाई देण्याचं MIDC अधिकाऱ्यानं कबूल केलंय आणि ती संबंधित कंपनीकडून वसूल केली जाईल असंही यावेळी MIDC अधिकाऱ्यांनी सांगितलंय. जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा करण्यासाठी आम्ही तहसीलदार संगमेश्वर आणि तहसीलदार रत्नागिरी यांना पत्र दिलेलं आहे. पंचनामा आल्यानंतर त्यांचे जे काही नुकसान भरपाई आहे ते MIDC मार्फत दिली जाईल आणि त्याचे नुकसान भरपाईचे पैसे जे आहेत ते जिंदाल कंपनीकडनं वसूल केले जातील. खरं तर शासन नियमानुसार पाणी आधी पिण्यासाठी आणि नंतर उद्योगासाठी देणं गरजेचं आहे, पण MIDC भोंगळ कारभारामुळे इथे उलटीच गंगा वाहताना दिसतीये. त्यामुळे डोळ्यासमोर धरण असूनही इथल्या पंचक्रोशीचा घसा उन्हाळ्यात कोरडाच असतो. प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.